हॅलो गोल्ड बाईट्स किचन मध्ये मी प्रतीक्षा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. पालक छोले ही नॉर्थ इंडियन डिलिशियस पॉप्युलर डिश आहे. गरमागरम चपाती, पुरी, भटुरे तसेच राईस यांच्या सोबत या डिशची टेस्ट तर अप्रतिम लागते. तर मग अशी दुहेरी कॉम्बिनेशन असलेली चविष्ट पालक छोले रेसिपी आज आपण बनवूया. पालक छोले बनवण्यासाठी एक वाटी छोले मी 5-7 तासांसाठी भिजत घातले होते. 5-7 तास झाल्यानंतर या कुकरच्या भांड्यामध्ये हे छोले बुडतीन एवढं मी पाणी याच्यात टाकलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ, 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा काळं मीठ किंवा ब्लॅक सॉल्ट घेतलं आहे. हे सर्व साहित्य छान एकत्र करूया. आता आपण कुकरला 7-8 शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत. कुकर थंड झाल्यानंतर मी हे छोले बाहेर काढून ठेवले आहेत. आपले हे छोले छान शिजले आहेत. एक जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे. या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही रेसिपींसाठी हे वाटण यूज करता येतं. एक मध्यम आकाराचा टोमॅटो मिक्सरमधून ग्राइंड करून पेस्ट बनवून घेतली आहे. 1/2 चमचा अद्रक लसूण टेचून घेतला आहे. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. यामध्ये आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो टाकूया. यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टेचून घेतली आहे. चिमूटभर हिंग आहे ते टाकूया. मिक्स करूया. कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे. गॅस आपला मंद आचेवरती आहे. यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घालूया. 2 चमचे घरगुती घाटी मसाला आहे तो मी टाकत आहे. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्या. यामध्ये टोमॅटोची पेस्ट आहे ती टाकूया. टोमॅटो पेस्ट छान परतली गेली आहे. आता आपण हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे, अर्धी वाटी आहे. सुक्या खोबऱ्याच्या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा जो छोले मसाला आहे तो मी 1 चमचा घेणार आहे तो टाकूया. 1 चमचा छोले मसाला. यामध्ये आपण कट केलेला जो पालक आहे तो टाकूया. पालक मसाल्यांमध्ये छान एकत्र झाला आहे. ते 1 छोटा ग्लास पाणी टाकत आहे. आता आपण हा पालक मसाल्यामध्ये छान एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. पालक शिजवताना झाकण ठेवूया, त्यामध्ये पाणी घालूया. मस्त खमंगवा सुटला आहे. आता आपण छोले टाकून घेऊया. पालक छोले छान परतले गेले आहेत. आता आपण छोले उकळून घेतलेलं जे पाणी आहे ते टाकूया. सात
7 मिनिट शिजून घेऊया. झाकण देऊया. 7-8 मिनिट झाले आहेत. आता आपले पालक छोले छान शिजले आहेत. मस्त सुगंध येत आहे. आपले पालक छोलेला एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी आता आपण तडका देणार आहोत. तडका दिल्याने पालक छोले खूपच टेस्टी लागतात. तडका देण्यासाठी 2 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. सुक्या मिरच्या आवडीनुसार घ्या. 1/2 चमचा जिरं घेतला आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. तडका पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 1/2 चमचा तेल, 1 चमचा तूप घालूया. गॅस मंद आचेवरती आहे. तेल छान तापले आहे. यामध्ये आपण जिरं घालूया. सुक्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत. कढीपत्ता घालूया. मिरच्यांचा छान सुगंध सुटला आहे. गॅस बंद करूया. आता आपण हा तडका छोलेमध्ये टाकूया. दोन मिनटं वाफ देऊन घेऊया. 2 मिनिटे झाली आहेत. आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. आपली छोले पालक खाण्यासाठी तयार आहे. आपण ही ढाबा स्टाईल पालक छोले नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्सद्वारे आपले अभिप्राय नक्की कळवा. तोपर्यंत चवीने खा, मजेने राहा आणि आपण सर्वजण हेल्दी राहा.